कबल शुभम प्रवदन मैच स्टार्ट करायची विनंती असेल सामन्याला सुरुवात करा थैंक यू थैंक यू धन्यवाद बेन पथक मी मनोज पवार साहबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आदिश चौधरी साहबांचं आमच्या मंचावरती शुभ स्मरण करायचं आहे एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती उपस्थित आहे आणि त्यांचा मात्र सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय सन्मान नक्कीच आमच्या मंचावरती केला जातोय चला प्लीज पाठीचा प्रेक्षकाला विनंती करतो सर्व प्रेक्षकांना विनंती असेल पाठी मागे जा पहिल्याच बॉल वरती वाघाची शिकार फलंदाज बात मोठा मासा गळाला लावलाय जबरदस्त मैदानामध्ये आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते कल्पेश पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात वरब संघाला सर्वांच्या शुभेच्छा आहेत प्रत्येकाच्या बाजूने नक्कीच खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असेल याची नोंद घ्या त्या व्यतिरिक्त त्यांचा पाठीराखा कोणी बसू नका खेळाडू कक्षामध्ये यावेळी जबरदस्त चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतो अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाज आहेत पहिल्या षटकात अब्बा ज्यांच्या नावावरती एक रडर स्पर्धेतला एक मेडन षटक देखील आहे आणि तेच अब्बा मात्र काय गोलंदाजी करतात बघा सुरे गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आनंद बालके यांच्याकडनं पारितोषिक आहे आईवा झेलसाठी 100 रुपयांचं प्रेक्षकांसाठी अनेक बक्षिसांचा वर्षाव या मॅच साठी सामना आहे फायनलचा यावेळेस चेंडूला मात्र ऑन साईडला फिल्डर आहेत बॉल प्रेक्षकांमध्ये डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार आलाय फलंदाज हरेश बॅटमन संकेतच्या बॅटमधनं मोठा फटका येतो प्रेक्षकांना विनंती करतो की सर्वांनी पाठीमागे जा मनोज पवार यांच्याकडनं 3 षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे बक्षिसांचा वर्षाव बक्षिस मात्र मोठ्या संख्येने मैदानामध्ये लावली जात आहेत सर्वांना विनंती करतो प्रेक्षकांना सीमारेषेच्या थोडं थोडं पाठीमागे वा विनंती आहे सर्व प्रेक्षकांना यावेळेस हा चेंडू देखील सुरेख प्रकारे मैदानामध्ये फेकला जातोय जबरदस्त गोलंदाजी ते धाव मिळेल धाव नक्कीच मिळणार आहे टीमला गोरसाई संघाला आणि मात्र ती धाव मिळाली आहे स्कोर एकंदरीत
पोहोचेल रवी डमकेसर आमच्यापर्यंत नक्कीच सांगतील. सातव्या आकड्यावरती मात्र धावसंख्या पोहोचली. पहिलं षटक गोलंदाज आबाचं मैदानामध्ये मार्गस्थ आहे. फायनल आहे मानाचे सन्मानाचे प्रतिष्ठेचे अभिमानाचे. ही क्रीडा स्पर्धा कोण उचलणार, ही मॅच कुठे जाणार, ही स्पर्धा कोण जिंकणार, हा चषक भिवंडीला जाणार की कल्याणला जाणार, यासाठी मात्र सुरू मैदानामध्ये युद्ध या दोन्ही संघांमध्ये. यावेळेस हा बॉल हलक्या पद्धतीने ऑनसाईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक रन मात्र तोपर्यंत मैदानामध्ये कंप्लीट नक्कीच केला जातोय. पहिल्याच बॉल वरती सूरज केनेचे मात्र विकेट घेऊन आत्मविश्वास दुनावला वरब संघाचा. आणि त्यानंतर मात्र एक षटकार आला. ती कामे करत राहा, नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधी बदलत नाही, सूर्योदय होतच असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा विचार येथे बदलू नका. तुमच्या डोक्यात एकच विचार ठेवा की हा मात्र पहिल्या वर्षातला चषक मात्र आपल्याला जिंकायचा आहे, क्रीडा स्पर्धा मात्र आपल्याला जिंकायची आहे आणि हा चषक मात्र आपल्याला आपल्या घरी घेऊन जायचा आहे. म्हणून इथे मात्र प्रत्येक जण मात्र त्याच दिशेने तेच युद्ध करण्यासाठी मात्र आज मैदानामध्ये उतरेल. प्रत्येकाला स्वतःसाठी इथे खेळायचंय, स्वतःच्या गावासाठी खेळायचंय, स्वतःच्या नावासाठी इथे प्रत्येकाला मात्र मैदानामध्ये झुंज द्यायची. एका बाजूला गोडसई आहे, दुसऱ्या बाजूला संघ वरब, एका बाजूला अनिल मात्र, एका बाजूला सूरज खेने. या दोन टीम मध्ये मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. मंदारसाठी पारितोषिकाला 2 विकेटसाठी 2000 रुपयांचा. ऑनसाईडला घेत असताना क्षेत्रक्षक आले डीप मध्ये. सागर भोईर वरप यांच्याकडनं पारितोषिकांचा मात्र वर्षाव केला जातोय. प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षकांची गर्दी. यानंतर नक्कीच एक आवाज प्रेक्षकांना द्यावा लागेल की कोणत्या संघाच्या बाजूने किती पाठीराखे आलेत, कारण की प्रचंड प्रमाणात इथे प्रेक्षकांची गर्दी आहे मैदानाच्या चारही बाजूला. कारण की जर पाहायला गेलं तर टिटवाळ नगरीमध्ये नामांकित क्रीडा स्पर्धा आहे, लाखामोलाची स्पर्धा आहे, त्यासाठी मध्ये प्रेक्षक येणार आहे या ठिकाणी मॅच बघण्यासाठी. थोडं बघा किती चांगल्या प्रकारे करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, बघा वरब संघाचा जल्लोष, संपूर्ण वरब आज मात्र इथे आलंय वाटतं ही स्पर्धा बघण्यासाठी. तर समोर बरोबर आम्हाला सर्व पाठीराखे पाहायला मिळतात. गोरसई संघाचे देखील मोठ्या संख्येने पाठीराखे आहेत. सकाळच्या 17 पासून मात्र ते त्यांचा सामना पाहण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. धावसंख्या आहे धावफुलकावरती आतापर्यंत 14 रन. दाफलकावरती पाहायला मिळतात. मिस टाइम आहे, झेल नक्की झाला पाहिजे आणि झेल पकडलाय फलंदाज बादुईल. बिग विकेट, मैदानातून बाहेर पडतावा लागेल फलंदाज हरेश बागतू द पवेलिया. जबरदस्त गोलंदाजी, विचार एकच आहे मैदानाच्या आतमध्ये वरब संघामध्ये की आम्हाला जिंकायचं आहे. स्वर्गीय नितीन भाई वाघमारे स्मृती चषक, टिटवाळ्यातली नामांकित क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेचं नाव मात्र मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये घेतलं जात आहे, ती स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे, आमचं नाव कोरायचंय दुसऱ्या वर्षावरती. गतवर्षी जरी 14 पाटा संघ ही टुर्नामेंट जिंकला असेल तरी देखील आम्हाला या दुसऱ्या वर्षात आमचं नाव कोरायचंय या चषकावरती. यावेळेस ऑन साईडला बॉल भरपूर लांब जाईल का, मैदानातच राहील. इथे झेल ड्रॉप झालाय, चुका होत आहे. क्षेत्ररक्षक इथे होते निनाद आणि निनादकडनं मात्र चूक होते. मित्रांनो, क्रिकेट समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र झेल नक्कीच ड्रॉप होतोय. 3 चौकारांसाठी पारितोषिकाले आनंद जाधव साहेबांकडनं 2000 रुपयांचं. सातव्याने सर्व मान्यवरांचे आमचे एटीएम खुले झालेत. मंचावरती फायनलचा सामना आहे. अनेक मान्यवरांची मांडेडी आमच्या व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन चांगला फटका उचलायला खेळताना दुसरे घटक मैदानामध्ये मार्गस्थ. क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये बॉल उचलला फेकते आणि तोपर्यंत बघा सुरेख फेकी, क्या बात आहे, ऑन द स्टंप फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. आणि स्कोर एकंदरीत जर पाहायला गेले धावफलकावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 17 आकड्यावरती. एकेरी दुरी धावीने संघ पुढे सरकतोय. प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढत चालली. आमचा द्रोण कॅमेरावरती आपण बघू शकता, आमच्या बरोबर स्क्रीन वरती द्रोण कॅमेराच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व मात्र क्षणचित्र टिपली जात आहेत. आमच्या स्क्रीनवर प्रेक्षकांची मात्र गर्दी दाखवली जाते. प्रत्येक स्टँड मध्ये मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने, खास करून आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आम्हाला पाहायला मिळते. ऑनसाईडला खेळता क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दूरवर धावत आलेत, बॉल वरती चेंडू मात्र पकडतील. पकडलाय, फेकी देखील झाली आहे, बॅकअप मिळालाय बघा. निलेश कडू होते तिथे, अनिलच्या डोक्यावर बॉल गेला मात्र बॅकअप अतिशय चांगला अनिल यांचा
अनिलच्या पाठीमागे निलेशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ओव्हरचा गेम संपलाय आणि दोन षटकानंतर धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 18 या आकडेवरती धावसंख्या लगवली गेली. 18 धावा दाफलकावरती. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधात आज या रणांगणामध्ये उतरलेत. मॅच जिंकायची त्यांना आणि इथून आपल्या गावाचं नाव या टिटवाळ्यामध्ये रोवायचा आपल्या नावाचा झेंडा. हे मात्र दोन्ही संघांचं समीकरण आहे. दोघांना मात्र स्वतःच्या गावासाठी इथे मैदानामध्ये खेळायचंय. आणि पहिल्या दोन ओव्हर नंतर 9.00 सरासरीने तब्बल 18 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दाफलकावरती नक्कीच लावल्या गेल्यात गोरसई संघाच्या माध्यमातून. गोरसई विपक्ष वरप, जय बजरंग गोरसई आणि गावदेवी वरप हे मात्र दोन संघ एकमेकांच्या विरोधात नक्कीच आम्हाला पाहायला मिळत आहेत. ड्रोन कॅमेरा बरोबर आम्ही सर्व व्यासपीठ नक्कीच कव्हर करत असताना दानशूर व्यक्तिमत्व सर्व आमचे मंचावरती उपस्थित आहेत. आमचे प्रमुख पाहुणे मात्र आमच्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. सुरेख मैदानामध्ये कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंच्या माध्यमातून कार्यार्थीने प्रत्येकाने भरपूर मोठं सहकार्य केलं या क्रीडा स्पर्धेला. भरपूर मोठं आयोजन आहे या स्पर्धेचं. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका जाईल का? नो. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल टिपलाय तू चल मैं आया अवस्था गोरसई टीमची. फलंदाज नक्कीच बाद झालाय. धावसंख्या एकंदरीत आहे ती म्हणजे 18 या आकडेवरती. नक्कीच आमच्या द्रोण कॅमेराने बघा किती वरतून सर्व चित्र टिपली जात आहेत. स्वर्गीय नितीन भाई वाघमारे क्रीडांगण आम्हाला पाहायला मिळत आहे. ही क्रीडा नगरी बघा किती सजली आहे. अप्रतिम पाहायला मिळते आम्हाला. इतक्या वरून मात्र चित्र नक्कीच टिपले जात आहेत. आमचं मैदानच नव्हे तर मैदानाच्या आजूबाजूचा परिसर देखील आमच्या स्क्रीनवर मात्र सामावला जातोय. जीटीसी आहे स्लोगन आहे क्लियरिटी विथ क्वालिटी आणि मात्र ते सर्व त्यांच्या माध्यमात दिलं जात आहे. हो क्या बात आहे. आणखीन एक झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. या मॅच मध्ये वरप टीम आतमध्ये आली आहे. या बॉल वरती विकेट आला तर पंडित मस्कर यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि सागर भोईर यांच्याकडनं मात्र 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज कृष्णा यांच्यासाठी. फास्ट खेळा प्लीज. विनंती करतो बोलायला लावू नका माईक मध्ये. फास्ट खेळा करू कारण की लक्षात घ्या वरप टीम तुम्हालाच नंतर बॅटिंग करायची आहे. डिंबोली राया सामना तुम्ही बघितला असेल. विनंती करतो फास्ट खेळा. अंधार पडलं तर नुकसान तुम्हालाच होणार आहे त्यामुळे नक्कीच आम्ही सांगतोय फास्ट खेळा. तुम्ही गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कृष्णा आहेत. पहिल्या दोन बॉलवरती दोन मोठे मोहरे त्यांनी मात्र टिपले. हॅट्रिक चौंबटेवरती आहेत आणि इथे चेंडू मात्र मैदानामध्ये राहिलाय. ऑनसाईडला खेळत असताना एक रन कम्प्लीट झालाय. ज्या संघाने मोठमोठ्या संघांना धक्के दिले त्याच संघाची अवस्था बघा. एकेका धावेसाठी झगडतोय, एकेका धावेसाठी लढतोय हा गोरसई संघ मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच या क्रीडा स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आमचे आधारस्तंभ संतोष अप्पा तरे यांचं नक्कीच आमच्या मंचाकडे आगमन झालंय. कृष्णा पण रेडी झाले बॉलिंग मार्क वरती. यावेळेस ऑन साईडला चेंडू या मैदानाच्या भरपूर लांब. फलंदाज अक्षयच्या बॅट मधनं येतोय. उत्तुंग मोठा षटकार. 6 धावा या बॉल वरती वसूल केल्यात आणि स्कोर मात्र पोहोचलाय तो म्हणजे 26-26 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. भरपूर मोठं आयोजन आहे स्पर्धेचं. लाखा मोलाची स्पर्धा, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि प्रत्येकाचं लक्ष लागलंय आता मात्र या चषकाकडे. या चषक मात्र कोण उचलेल? या टिटवाळ्या नगरीमध्ये त्यांच्या नावाचा झेंडा मात्र कोण रोवेल? पुढचा बॉल यावेळेस सटअप लेंथ होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाज अक्षयचा. तर स्कोर एकंदरीत आहे तो म्हणजे 20.
26 सव्वीस आकड़ेवरती नक्की धाव संख्या आम पाया मिलते षटक क्रमांक मैदान मे मार्गस्थ है तो मजे शेवट सव्वीस धावा धाव फलका वरती आतापर्यत अपने पहाय मिलता है। अनेक प्रेक्षक वर्ग की मात्र गर्दी मैदान चार बाजू आम पाया मिलते ऑन साइड एक मोठा सहा षटकार सहा धावा फटक्यावरती फलंदाज अक्षय बैटमनला षटकार आला तीन षटक खेल संपला तीन षटकानंतर धाव संख्या धाव फलका वरती आम पाया मिलते एकंदरीत लगवली गेली 32 आणि 33 धावांचं मात्र टार्गेट सेट केलंय ते म्हणजे या गोरसाई संघाने वरप संघासमोर भरपूर मोठं आयोजन या स्पर्धेचं आम्हाला पाहायला मिळते। लाखा मोलाची क्रीडा स्पर्धा आम्ही देखील सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो संपूर्ण टीम जीटीसीचे आभार व्यक्त करतो सर्व आयोजकांचे आमचे समालोचकांचे पंचांचे नक्कीच थोड्याच वेळेमध्ये आगमन होईल आमच्या व्यासपीठाकडे आमच्या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्याण नवीन महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संतोष अप्पा तरे नक्कीच आगमन झालंय आमच्या इथे ॲडव्होकेट श्री पल्लत परशुराम बिल्लारे साहेबांचं अध्यक्ष आहेत कल्याण पश्चिम विधानसभा 338 चे जे समवेत मात्र रमेश हनुमंते साहेब कल्याण शहर साहेबांचं आगमन आमच्या मंचाकडे होतं आणि त्यांच्या समवेत मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोष अप्पा तरे यांचं मात्र आमच्या मंचाकडे आगमन झालंय। पश्चिम विधानसभा 138 सन्मान्य ऍडव्होकेट श्री प्रल्हाद परशुराम बिल्लारे साहेब त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि रमेश हनुमंते साहेब त्यांच्या अप्पांच्या सोबत नक्की आमच्या मंचाकडे आलेत। कल्याण नवीन महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संतोष अप्पा तरे देखील उपस्थित आहेत। त्यांच्या माहितीसाठी फायनलचा सामना सुरू आहे पहिली इनिंग मात्र मैदानामध्ये संपली पूर्वार्ध संपलाय पूर्वार्धामध्ये धावा लावला धाव फलकावरती एकंदरीत पाहायला गेलं तर 32 आणि 33 धावांचं मात्र टार्गेट तीन षटकांमध्ये ठेवलंय फायनलच्या मॅच मध्ये ते म्हणजे वरप टीम समोर गोरसाई संघाने भरपूर मोठी मॅच भरपूर मोठं युद्ध या जाव्यात सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेली मॅच मी ते सांगेन तुम्ही कुठे जाऊ नका हा आमचा नक्की शेवट चढण होता सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या समन्वयत आपण जाऊयात पुन्हा एकदा मनोज सरांकडे धन्यवाद शुभम राऊत धन्यवाद रोशन संते सर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत सन्माननीय संतोषजी अप्पा तरे नगरसेवक वार्ड क्रमांक 10 आपलं हार्दिक स्वागत सन्माननीय ऍडव्होकेट श्री प्रल्हाद परशुराम भिलारे साहेब अध्यक्ष कल्याण पश्चिम विधानसभा 138 आपलं सुद्धा हार्दिक स्वागत तसंच कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष रमेशजी हनुमंते साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत सामना सुरू करा लक्ष या ठिकाणी 33 धावांचं फायनलचा मुकाबला गेम फास्ट खेळा 15 मिनिटात सामना संपेल अशी काळजी घ्या आमच्या आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत आणि प्रेक्षकांनी सीमारेषा सोडा सीमारेषापासून थोडस लांब उभं राहा कोणता संघ असेल चॅम्पियन गोरसई कि वरप तसेच अमित रामचंद्र तरे साहेबांचं सुद्धा आगमन झालं आपलं हार्दिक स्वागत डीजे थोडा आवाज दे अमित सेट रामचंद्र तरे मैदानामध्ये विकेटचं पतन झालं पहिला गडी गारत अनिलच्या रूपात हर सर जहा झुक जाय वही मंदिर होता है हर नदी जहा समाज आहे वही समंदर होता है फास्ट खेळा
जीवन की कर्म भूमि युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कौन बनेगा सिकंदर? पाहिजे आपल्याला पुढचा चेंडू गोलंदाज लेफ्ट हँड ऑफ द विकेट यावेला खोदून काढलाय स्टँड अँड डिलिव्हर षटकार हाफ वॉली घेऊन फेकून दिलं प्रेक्षकांमध्ये सागरपूर यांच्याकडून चेतन साठी तीन षटकारांना 2000 चं बक्षीस आलेलं आहे 2000 कॅश प्राइज सा धावा पंडितजी भास्कर साहेबांकडून 5000 यावेळेला कोरटेपचा चेंडू बॅट चेक कर परंतु त्या ठिकाणी फलंदाज बाद लेग बिफोर विकेट आहे बॅट चेक कर नाहीये त्या ठिकाणी फलंदाज बाद बोल बोल इट्स अ बोल प्रेशर तेवढा आहे कॉमेंट मध्ये की लक्ष विचलित होत आहे माफ करा सहा धाव संख्या असताना गडी बाद झाला वरब संघ पहिल्या षटकामध्ये बॅकफूटलाय थोडासा फास्ट केला आणि फलंदाज पटकन पाठवा खेळाडू कक्षामधून आमचं व्यासपीठ थोडस जरा मोकळं करा थोडस उभे प्रेक्षक आहेत ना तुम्ही थोडस एका बाजूला जा महत्वाचा सामना आहे फायनलचा मुकाबला आहे स्वर्गीय नितीन वाघमारे बुद्धिचेचे 2020 चा शेवटचा मुकाबला पहिला षटक सुरू आहे आणि विकेटचं पतन दुसऱ्या झालं नवीन फलंदाज आलाय विकाच्या सोबतीला निनाद गोलंदाज या ठिकाणी पुढे सरकतोय यावेळेला कोलटेवर चेंडू खोदून काढलाय शॉर्ट कव्हर आहे फेकी होईल का थांबवलं स्वतःला सावरलं कारण बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी 33 धावांचं 11.0 वेगाने लक्ष आहे अनिल म्हात्रे ब्रिगेड वरब संघाला फायनलचा किताब पटकावण्यासाठी चार चेंडू झालेत पहिल्या षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 33 धावा करायच्या आहेत या ठिकाणी वरब संघाला फायनलच्या मुकाबल्यामध्ये चॅम्पियन कोणता संघ असेल त्या पाहायचं नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल आपल्याला खाली जातो चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहतच राहिला निनाद सरप्राइझिंग डिलिव्हरी होती गोलंदाज मयूरची एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील त्यानंतर आम्ही सन्मान घेऊ व्यासपीठावर कारण मान्यवरांची मानदेळी झाली आहे धावसंख्या स्थिरावलेली जागेवरच सहा धावा पाहतो आपण सात धावा आणि डायरेक्ट फेकी सुद्धा झाली स्ट्राईक एंडला अतिरिक्त धावा मिळतील का बाईच्या रूपामध्ये ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा परिणाम अजून एक धावा मिळते वरब संघाला नशिबाची साथ लाभते पुढे पुढे चालत जावं लागेल टीम मिटिंग करू नका चेतेशन सजवा लगेच फैलावलेलेच राहा तुम्ही एक सेकंड सुद्धा दौडू नका प्लीज आयोजकांची विनंती आहे पहिले षटक समाप्त झालं धाव संख्या 9 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे 12 चेंडू 24 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी या टुर्नामेंटची संकल्पना आहे आपण पाहतोय स्वर्गीय कशा तरी स्टँड आहे स्वर्गीय प्रतिभाई भालके स्टँड स्वर्गीय लक्ष्मण तरी स्टँड स्वर्गीय गुरुनाथ सेठ तरी स्टँड स्वर्गीय इंदिराबाई भुई स्टँड सर्व स्टँड खचाखच भरलेत गर्दीचा महापूर आलाय या क्रिकेटच्या प्रेमासाठी संतोषजी आपतरी संजय सांपांच्या प्रेमासाठी क्रिकेटच्या प्रेमासाठी फायनलचा मुकाबला पाहण्यासाठी 12 चेंडू या ठिकाणी शिल्लक फायनलच्या मुकाबल्यामध्ये आणि धावांची गरज आहे 39 धावांची गरज 24 रन्स रिक्वायर्ड लॉफ केलाय चेतेश्वर चेंडूच्या खाली लॉन्ग ऑनला झेड टिपला जातोय वायरांचा फायदा मिळाला नाहीये विपक्ष दिशेत वारा होता फलंदाज बाद हा फॉली उचलला होता चेंडूला फटका अतिशय परफेक्ट होता परंतु पुढेकडून पश्चिमेकडे वारा वाहतोय त्या कारणाने चेंडू बाहेर गेला नाहीये फलंदाज बाद होतोय तिसरा धक्का वरब संघाला या ठिकाणी निनाच्या रूपात परंतु अजून विकास आहे मैदानामध्ये एक्शन मध्ये फास्ट या जरा प्लीज
तुम्हाला सुद्धा माहिती आहे काळोख पडतोय, सूर्यदेवता अस्ताला गेली आहे, स्वतःचा अस्त करून घेऊ नका, तुमचा उगम झाला पाहिजे। गोलंदाज सूरज यावेला वळवलाय, फिरकी घेतली, गिरकी घेतली, चेंडू जातोय, ओहो त्या ठिकाणी दर्शक आहे बॅकवर्ड स्पिलिकच्या दिसने डीप मध्ये, फक्त सिंगल मिळेल। सूरजच्या षटकामध्ये हा सिंगल आला, धावसंख्या 10 33 धावांचं लक्ष, अजून 23 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये, 10 चेंडू 23 धावांची गरज वरब संघाला। आता मात्र बॅटची कड आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षक नाहीये, सिलीला फ्लाइंग स्लिपचा क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत सिंगल मिळते वरब संघाला, सिंगल डबल ने विजय प्राप्त होणार नाहीये। थैंक यू सो मच मनोज कर्वे सर, अंतिम सामना पण बाधया विलीस शॉट अंपुल करतोय, फुल इन पॉवरफुल सक्सेसफुल टीम वर्क पार मिळतो, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते, गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या तीन धावा पूर्ण होत आहेत, सामना स्पीडअप करायचा आहे, गोरसई टीमला विनंती असेल, खूप मोठा सामना आपण पाहतोय, बिग फाइट सामना रंगलाय, अंतिम सामना आपण पाहतोय, मेगा फायनलचा सामना रंगलाय, याच साठी केला होता टास कि शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण गोड होताना आपण पाहतोय, ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय, लाख लाख आभार व्यक्त करतोय सन्माननीय संतोष अप्पा तरे साहेबांचं, सन्माननीय अमित तरे आणि जगदीश वाघमारे साहेबांचं। यावेळी सुरेख टायमिंग करतोय, एक धाव कंप्लीट, लॉन्ग लेग सीमारे शेवटी चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबाजी संधी, पंचांचा इशारा कोणताही येत नाहीये, दोन धावा कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या दोन धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 16 धावा धावफलकावरती, 17 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, हाय व्होल्टेज सामना पण पाहतोय, बिग फाइट सामना रंगलाय या मैदानावरती, या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना आपण पाहतोय, सामना स्पीडअप करायचा आहे, गोरसई टीमला विनंती असेल जास्त विलंब करू नका, अंधार होत चाललाय, अंधाराचं साम्राज्य आपण पाहू शकाल चारी बाजूला, या मैदानावरती आहे 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज, प्रत्येक षटकारासाठी सागर भोई साहेबांकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे, बिळकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स ओव्हरड्रॉप 4 धावांसाठी, गुड शॉट, पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज, एकत्र येऊ नका, गोरसई टीमला विनंती असेल क्षेत्रक्षण लावून घ्या, आपण गोरसई संघ क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे, सामना स्पीडअप करायचा आहे, कारण की चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची गरज आहे 13, 6 चेंडू 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाइट सामना रंगलाय मैदानावरती, नक्कीच प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चेला उतर आलंय की सामना कोण जिंकणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, येणारे 6 चेंडूंमध्ये नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मिळेल, 6 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 13, दोन्ही संघांसाठी नक्कीच मी दोन शब्द म्हणेन, रात नाही ख्वाब बदलते है, रात नाही ख्वाब बदलते है, मंजिल नाही कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है, 6 चेंडू 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, हाय व्होल्टेज सामना, बिग फाइट सामना, अंतिम षटक फेकण्यासाठी कपिल, यावेळीस पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय, पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय, 5 चेंडू 13 धावांची गरज, नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार एकत्र येऊ नका, बघा अप्पांनी नक्की सांगितलेलं आहे, गोरसई टीमला विनंती असेल एकत्र येऊ नका, 5 चेंडू 13 धावांची गरज आहे, यावेळी मिस्टर अमित फटका जेलची शक्यता, आबाप
बैक टू द पवेलियन अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय गावदी वरप टीमला वरप चांगला विनंती असेल फलंदाज त्वरित पाठवायचा आहे सन्माननीय अनिल शेठ तरे साहेबांचं आगमन होत आहे सुस्वागतम 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 या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक संतोष अप्पा तरे साहेबांचे नक्कीच मोठे बंधू सन्माननीय अनिल शेठ तरे साहेबांचं आगमन सुस्वागतम 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 या स्पर्धेमध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत चार चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 13 अप्रतिम कामगिरी केली गोलंदाज कपिलने स्ट्राइकिंगला फलंदाज आपण पाहतोय आबा यावेळी सुरेख टायमिंग सुरेख फटका आबाच्या पॅट मधून ब्रँडेड षटकार आणि सागर भोई साहेबाकडून 1000 रुपये कॅश प्राइज आबासाठी चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज आहे 7 जर अजून एक षटकार टोकला तर सागर भोई साहेबांकडून 2000 कॅश प्राइज 3 चेंडू 7 धावांची गरज हा सामना आवडला असेल तर एका जोरदार टाळ्या या सामन्यासाठी 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आयवा जेल साठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय संतोषजी अप्पा तारे साहेबांकडून कारण की चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज आहे 7 कंपल्सरी 7 धावा बनवाव्या लागतील गोरसई टीम ला विनंती असेल आपण शतकशी लावून घ्यायचा आहे जास्त विलंब करू नका हा षटकार ठोकलाय आबाने आणि विजयाचे आशा पल्लवित केल्यात गावदेवी वरप टीमच्या कारण की चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज आहे 7 हाय व्होल्टेज सामना यावेळेस गोरसे संघ जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल अंधार होत चाललाय अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल बघा गोरसे टीम याआधी यामुळेच 2 संघांना डिस्क्वालिफाय देखील केलंय यावेळी सुरेख टायमिंग करतोय कार्पेट ड्रॉ बॉल मिळते एकदम कंप्लीट चांगलं क्षेत्ररक्षण दुसरा धावेचा प्रयत्न असेल चूक केली आहे निलेश करुणे आणि फलंदाज बाद होईल आबा बॅक टू द पवेलियन बिग विकेट डाऊन 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज नवीन फलंदाज त्वरित यायचा आहे मैदानावरती 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज नवीन फलंदाज गावदी वरप टीमला विनंती असेल लवकरात लवकर जा आपण न्यू बॅट्समन विनंती असेल की आपण लवकरात लवकर जायचं आहे कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज सामना कोणी जिंकू दे सामना कोणी हरू दे हा विजय क्रिकेटचा हा विजय आहे स्वर्गीय नितीन भाई वाघमारे स्मृती चषकाचा दोन चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज कृष्ण येतोय नवीन फलंदाज ज्याच्या जर्सी वरती 7 नंबर आहे महेंद्र सिंग धोनीचा चांगला चेंडू आपण पाहतोय आणि पंच दर्शवत आहेत की फलंदाज बाद होतोय नो स्ट्राइक गेमला एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज नवीन फलंदाज त्वरित जायचा आहे मैदानावरती एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज मंदळ त्वरित जायचंय आपण एक चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या एक चेंडू 6 धावांची गरज जर या चेंडूवरती षटकार मारून सामना फिनिश केला तर या स्पर्धेचे आयोजक संतोष अप्पा तरे साहेबांकडून 5000 कॅश प्राइज असेल फलंदाजासाठी एक चेंडू 6 धावांची गरज जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत हा चेंडू पाहण्यासाठी हा सामना पाहण्यासाठी ही स्पर्धा पाहण्यासाठी कारण की एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज निलेश कडू
या चेंडू वरती षटकार ठोकून एक नवीन विक्रम करेल का या मैदानावरती गावदे वरप टीमला चॅम्पियनशिप पटकावून देईल का। जास्ती वेळ होतोय, गोरसे संघ बघा अंधार झालाय। सुरेश केने सक्त ताकीद आम्ही तुम्हाला देतोय, शेवटची वॉर्निंग आहे। सागर भोई साहेबांकडून देखील 5000 चा कॅश प्राइज आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चेंडूचं। एक चेंडू सहा धावांची गरज यावेळी। फलंदाज बीट, सामना फिनिश, सामना जिंकलाय गोरसई संघाने, गोरसई संघ चॅम्पियन। गुलाले डोगदा पलखिल